महाराष्ट्रातील बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाला OBC-च्यामध्ये प्रमाणपत्र देण्याची भूमिका सगळ्या सोऱ्यासहित महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. पण मराठा आरक्षणाचा विषयाच्या मागणीपासूनच छगन भुजबळ यांनी तिरस्काराची एक विषारी फुंकार या राज्यामध्ये फुंकली आणि प्रत्येक वेळेला मराठा समाजाच्या बाबतीमध्ये अतिशय वाईट भूमिका घेऊन हा समाजाला ह्या मराठा समाजाला OBC-चे प्रमाणपत्र कसे मिळेल अशाच प्रकारे त्यांनी भूमिका घेतलेली आहे. आज राज्यामध्ये 54 लाख नोंदी जस्टिस शिंदे यांच्या प्रयत्नामुळे मिळाल्या. एकनाथ शिंदे यांनी तसे आदेश त्या ठिकाणी दिले. 39 लाख लोकांना सर्टिफिकेट इश्यू झाले, परंतु त्यांना प्रमाणपत्र देऊ नये याच्याकरता भुजबळांनी आव्हान केलं की तुम्ही समाजा OBC-च्या लोकांना की आपण आव्हान करा आणि जास्तीत जास्त हरकत याच्यामध्ये घ्या, जेणेकरून मराठ्यांना हे प्रमाणपत्र मिळायला नको. परंतु त्या भुजबळांना मला सांगायचं की ज्या 57 लाख नोंदी OBC-च्या सापडलेल्या आहेत, त्या OBC-च्या रिझर्वेशनमधून कोणाचा बापही त्या मराठ्यांच्या पोरांना आता रिझर्वेशनपासून रोखू शकत नाही, तो त्यांचा हक्क आहे. 70 वर्षापासून ते या विषयाकरता वंचित राहिले आणि म्हणून भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरमध्ये लाद घालून याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा. एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्या एका धर्माच्या विरोधात समाजा विरोधात असू शकत नाही, तो त्या मंत्रीपदावर राहायच्या लायकीचं नाही. म्हणून ताबडतोबीनं या भुजबळला घरचा रस्ता दाखवा, त्याच्यामध्ये जर जातीवर शिला असेल तर तो मंत्रिमंडळात राहायच्या लायकीचं नाही आहे. हे माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV-च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.